शिर्डीचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचा शेतकरी नेते अनिल घनवट यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता. मात्र खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. शासनाच्या नियमानुसार कंपनीचे काम सुरू असल्याचं स्पष्ट करत आरोप करणाऱ्यांनी 8 दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा खासदार लोखंडे यांनी दिला आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या खेमानंद दूध अँड कृषी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी असलेला निधी आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत असून बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग आणि ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी नेते अनिल घनवट यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. मात्र हे सर्व आरोप खासदार सदाशिव लोखंडे यांनी फेटाळून लावले आहेत. आणि मी परत एकदा सांगतो, खासदार म्हणून आम्ही सत्य पदाचा कधी गैरवापर केला नाही. जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार, मंत्र्याला देखील तोच आहे. त्यामुळे नेमबाह्य या ठिकाणी काय केलं नाही. 300 शेतकरी असावा, त्याला 8 नाही त्या. त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला 2-4 रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी त्या संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रीतसर त्यांनी परवानगी घेतलेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला राजकीय कुठेतरी अडचणी आणण्यासाठी आरोप झाले? 100% मला एक सांगा, हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे, स्मार्ट ही राज्य शासनाची योजना आहे. राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहेत, त्याला वेगवेगळे आहे. आणि त्यांना जे राज्य शासनाला जे स्मार्ट मध्ये आहे ते सेंट्रलचं नाही, त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे. त्यांनी माहिती घेऊन मी मला वाटतं त्याला 8 दिवस देऊ. त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागावं आणि आम्ही त्यांच्यावर आब्रू लुकसानीचा दावा दाखल करू. ईडीची मागणी केलेली आहे, या संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी. आमची सर्व तयारी आहे, कसली ईडी असू, सीबीआय असू, कोणत्या त्यांच्या चौकशीला आमची जायची तयारी आहे, नियमानुसार झालेलं आहे, भीतीचं कारण नाही. खासदार लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी देखील या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून आम्ही तो विकतो. आम्ही कर्ज घेताना घर तारण ठेवलेले असून शासनाचे अनुदान घेणं यात गैर काय? राजकारण्यांच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? असे प्रश्न प्रशांत लोखंडे यांनी उपस्थित केले. मी 2020 पासून ही कंपनी चालवतो, मात्र आरोप करणारे इतके दिवस झोपले होते का? ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार सदाशिव लोखंडे यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे प्रशांत लोखंडे यांनी म्हटलंय. आमची जी कंपनी आहे ती 2005 मध्ये रजिस्टर झालेली आहे आणि ही 1956 कंपनी ऍक्ट प्रमाणे रजिस्टर झालेली आहे. आता मला वाटतं आपल्या जेव्हा कंपनी रजिस्टर होती ती कंपनी ऍक्टनुसार होते आणि कंपनी ऍक्टमध्ये असा कुठलाही नियम नाही की एका घरातले सभासद नसावे. कंपनी ऍक्टनुसार फक्त त्यांना सभासद पाहिजे ते शेतकरी हवे असतात आणि ह्या सभासदांपैकीच आपण एक त्या कंपन्यांच्या डायरेक्टर करू शकतो. म्हटले की सामान्य शेतकऱ्याला जेव्हा कर्ज काढायचं असतं त्यावेळेस त्याला ते नाकारलं जातं, अनेक अडचणी असतात. तुमच्याकडे केवळ पद असल्यामुळे तुम्हाला सहजासहजी कर्ज मिळतं आणि त्यातून मला वाटतं मी 2 वर्षापासून या प्रोजेक्टसाठी काम करतोय. प्रोजेक्टसाठी फक्त पेपर वर्कसाठी माझ्या वेळोवेळी मीटिंग्स होतात, त्यांना प्रेझेंटेशन होतं. मला वाटतं कुठलेही लोन देताना ते लोक कोलॅटरल देतात. मला वाटतं त्यांच्याकडे कोलॅटरल द्यायसाठी नसेल म्हणून त्यांना लोन भेटलं नसेल. माझी ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंडर सँक्शन झालेली आहे. आमचा हा प्रोजेक्ट केंद्र शासनाच्या त्यांच्या अधिपत्याखाली येतो. सेटचा आणि सेंटरचा सेटचा आमच्याकडे काहीच हस्तक्षेप नाही आमच्या प्रोजेक्टमध्ये. हा सगळं आमचा सेंटरचा आहे. जी काही सबसिडी किंवा कर्ज मिळालेलं आहे सेंट्रलच्या स्कीमनुसार मिळालेलं आहे. येस राईट. विरोधकांनी जे आरोप केलेले योजनेमार्फत तुम्ही त्याच्यामध्ये कर्ज किंवा अनुदान घेतले, त्या आरोपाबद्दल काय म्हणाल? बघा ते आता काहीतरी राजकीय हेतूने ते लोक काहीतरी आरोप करतात.
जर एवढे दिवस त्यांना आरोप करायचे असेल तर 3 वर्ष ते काय झोपले होते का? आता 2020 प्रोजेक्ट हा सँक्शन आहे, मग त्यांना आता 2024 आठवलं का करायला? कुठेतरी बघायला पाहिजे की आपण होत कधी आहे आरोप. आज मला ठीक आहे, आज एक दिवसात आपण आरोप केले असतं मला समजलं असतं, पण 2020 प्रोजेक्ट सँक्शन 4 वर्षाच्या प्रोजेक्टचं काम कळतं का? कसं असतं क्लस्टर जेव्हा पास होतो, क्लस्टर कधी पण 5-6 महिन्यात काम होत नाही. क्लस्टर हा त्याला 3-5 वर्ष टाइम लागतो क्लस्टर का, तो मोठा असतो, त्याला प्रत्येक विभागात विभागलेला असतो, त्याचे सेगमेंट खूप असतात, आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं असतं, त्यामुळे त्याला टाइम लागतो. हे सगळं होत असताना त्यांनी पण मला वाटतं की तेव्हा आरोप केले असतं आम्हाला समजलं असतं, पण हा नेमका इलेक्शनच्या तोंडावर आरोप करण्याचं कारण काय आला? मला वाटतं खासदार साहेबांना कुठेतरी मला वाटतं याच्या माध्यमातून थोडी हानी पोहोचावी यासाठी लोक प्रयत्न करतात, हाच त्यांचा हेतू आहे.